Good morning, all of you. Welcome to the GDC Academy. We will start the session soon and just share the link of the class. Today, we are going to see the geography. Let me just check the sound. Okay. चला सुरू करूया येत आहे ना स्क्रीनमध्ये हां येत आहे येत आहे तुम्हाला माहित आहे जी डी सी अकॅडमीतर्फे एम पी एस सीसाठी घरबसलं तुम्ही अभ्यास करू शकता पूर्ण तयारी राज्यसेवेची करू शकता इंटिग्रेटेड बॅच तुमच्यासाठी चालू आहे ज्याच्यामध्ये मुख्य मुलाखतीचा एकत्रित अभ्यास असेल त्याचबरोबर ऑनलाईन बॅच आहे ही वन इयर कम्प्लीट मेंटरशिप प्रोग्राम आहे याच्यामध्ये येणाऱ्या परीक्षेसाठी पूर्णतः सगळ्या गोष्टी विथ टेस्ट केल्या जातील ऑनलाईन ऑफलाईन सर्व पेपर तुम्हाला मिळेल पंचवीस एप्रिलपासून ही बॅच सुरू झाली आहे या नंबरवर फोन करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता तसेच सामान्य विज्ञानासाठी तुमच्यासाठी बॅच उपलब्ध आहे यामध्ये लाईव्ह क्लास नोट टेस्ट सगळं उपलब्ध आहे तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला याच्याबद्दल शिकवतील आणि हे सगळे विषय तुम्हाला इथे शिकवले जातील इन डिटेल मॅनर त्यासाठी या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता त्यानंतर संपूर्ण तलाठी भरतीसाठी आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे ज्यांनाही या बॅचमध्ये स सहभागी व्हायचं आहे ते संपर्क साधू शकतात सगळ्यांचं मनापासून स्वागत पहिला प्रश्न मी तुमच्या स्क्रीनवरती घेऊन येतो आहे प्रश्न आहे भारतातून जाणारं कर्कवृत्तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सरबाबत पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे हे झारखंड राज्यातून जातं हे ईशान्य भारतातील दोनच राज्यातून जातं हे भारतामधील एकूण आठ राज्यांमधून जातं आणि भारतातील कर्कवृत्ताच्या सर्वात जवळ असणारं उदयपूर हे शहर राजस्थानमध्ये आहे या प्रश्नाचं कोणतं उत्तर तुम्हाला वाटतं की योग्य उत्तर आहे गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू वेलकम अंजली मॅम स्वप्नाली मॅम अँड ऑल वेलकम अश्विनी मॅम एव्हरी वन वेलकम सागर सरन याचं उत्तर तुम्ही चार असं देत आहे त्याचं उत्तर चार अगदी बरोबर आहे तसं पाहिलं तर पण हे जे शहर आहे त्रिपुरा राज्यामध्ये उदयपूर आहे ना की इथं दिलेलं राजस्थानमध्ये उदयपूर राजस्थानमध्ये पण आहे मान्य करतो पण जे कर्कृत्ताच्या पासून जाणारं जे उदयपूर आहे ते उदयपूर त्रिपुरामध्ये आहे ओके त्रिपुरा आणि तुम्हाला माहीत आहे मित्र माझा राघूछाप या ट्रिकवरून तुम्हाला माहीत आहे की आपल्या भारतातील आठ राज्यांमधून कर्कवृत्त जातं हे ईशान्य भारतातील दोन राज्यांमधून जातं त्रिपुरा आणि मिझोरम आणि हे झारखंड राज्यातून जातं असे हे पहिले तीन विधानं बरोबर आहेत बाकीचं जे आहे ते चौथं विधान चुकीचं असेल कर्कवृत्ताबाबत तुम्हाला इथं इथं तुम्ही बघू शकता सुरुवात इथूनच करायची नेहमी गुजरात राजस्थान मध्य प्रदेश झारखंड छत्तीसगड वेस्ट बेंगॉल त्यानंतर त्रिपुरा आणि मिझोरम तुम्हाला माहीत असाल पाहिजे भारतातील आठ राज्यातून कर्कर्कवृत्त जातं गुजरात राजस्थान मध्य छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोरम त्रिपुरा राज्यातील उदयपूर हे शहर कर्कवृत्ताच्या जवळ असणारं शहर आहे देशाचा विचार करता पुढील काही देशांमधून कर्कवृत्त जातं मेक्सिको बहामाज इजिप्त सौदी अरेबिया भारत चायना बांगलादेश तैवान म्यानमार यू ओमान अल्जेरिया नायजर अँड लिबिया टोटल चौदा देशांमधून कर्कवृत्त जातं हे सगळे नाव इथं दिलेले आहेत यस गांधीनगर हे गुजरातमधील सर्वात जवळ आहे आणि त्रिपुरा यस उदयपूर अग्निजन्य खडक हे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होत असल्यामुळं त्यांना मूळ खडक असंही म्हणतात महाराष्ट्र पठार हे अग्निजन्य खडकांनी बनलेलं आहे प्युमिस हा अग्निजन्य खडक असून तो वजनाने हलका असतो यापैकी चुकीचं विधान कोणतं आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आहे या लेक्चरला जास्तीत जास्त शेअर करा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल जे लोकं ड्युटीवर असतात अभ्यास करू शकत नाही त्या वेळेमध्ये त्यांच्यापर्यंत याची लिंक पोचायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर अयोग्य विधान विचारलेलं आहे तर एकही विधान याच्यातलं अयोग्य नाही त्यामुळं चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर असेल अग्निजन्य हे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होत होत असतात तुम्हाला माहिती म्हणून असं आपण त्यांना मूळ खडक प्रायमरी रॉक म्हणतो महाराष्ट्राचं जे पठार आहे ते अग्निजन्य खळकांनीच बनलेलं आहे तुम्हाला माहीत आहे बेसाल्ट नावाचा खडक प्युमिस हा अग्निजन्य खळक आहे आणि तो वजनाने कसा असतो हलका असतो हे प्युमिस रॉक्स तुम्ही इथं बघू शकता अग्निजन्य खळक हे वजनाने जड असतात परंतु प्युमिस खळक हा ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून तयार झालेला असतो आणि याच्यामध्ये याची घनता कमी असल्यानं तो, कम तो पाण्यावरती तरंगतो आणि अग्निजन्य खळकामध्ये बेसॉल्ट जो आहे हा एक प्रमुख तुम्हाला जे आहे एक माहिती पडतं की हा काय म्हणतो आपण त्याला खडक आहे ठीक आहे तर याच्यामध्ये दोन प्रकार पडतात एक्स्लुसिव आणि इंट्रूसिव ओके म्हणजे कोणकोणते असे खडक आहेत जे ज्वालामुखीच्या बाहेर येऊन तयार होतात तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा ऑप्सिडियन प्युमिस रायो रायडोलाईट अँडेसाइट बेसाल्ट आणि स्कोरिया हे खडक ज्वालामुखीतून बाहेर आल्यानंतर तयार होतात पण काही खडक असे आहेत जे इंट्रुसिव आहेत म्हणजे ज्वालामुखीच्या आतमध्येच तयार होतात जसं गॅब्रो आहे ग्रॅनाईट आहे डायोराईट आहे पेग्माटाईट आहे हे सगळे खडक ज्वालामुखीच्या आतमध्येच तयार होतात म्हणून आपण याला डिवाईड केलं आहे एक्स्क्लुसिव्ह आणि इन्ट्रुसिवमध्ये आता याचे एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाममध्ये जर विचारले की खालीलपैकी कोणता अंतर्गत अग्निजन्य खडक आहे किंवा बहिर्गत अग्निजन्य खडक आहे तर तुम्हाला ते त्या ठिकाणी हा कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे ओके येस प्युमिसला बारीक खड्डे असतात सच्छिद्र ओके बरोबर आहे हे दिसतच आहे आपल्याला प्युमिसवरती बारीक सच्छिद्र आपल्याला काय दिसत आहेत खड्डे दिसत आहेत आणि त्यामुळं त्याच्यामध्ये जे आहे तरंगण्याची कॅपॅसिटी जास्त असते भारतात सुमार दुपारचे चार वाजले असतील तर ग्रीनिज पासून तीस अंश पश्चिमेकडील रेखा ठिकाणची वेळ किती असेल हा प्रश्न तुम्हाला विचारला या ठिकाणी ज्वालामुखीच्या पासून तयार होतो बरोबर आहे नो मॅटर सर इग्नोरिंग माय कमेंट्स we are not ignoring your comment if the comment is helpful for the student i read it but comments reading is not the part of class actually no teacher okay you know there is no teacher on the internet who always reads the comment still i read some comments of yours or all the student comments are not the priority of the class Knowledge is the priority of class. You are typing the comments, that does not mean key we are not reading it or something. Students are getting benefits from it also when you are typing it. It is not the part that you type and I just repeat it again on the class. So you can type the comments, but don't expect from me that I always read it because there are lots of क्वेश्चन्स ऑन इन फ्रंट ऑफ यू दॅट वी हॅव टू सॉल्व्ह ओके या सो भारतात दुपारचे चार वाजले असतील तर ग्रीनिजपासून तीस अंश पश्चिमेकडील रेखावृत्ताच्या ठिकाणची वेळ किती असेल आपल्याला इथं साडेपाच वालं गणित तर लावायचं आहे दुपारचे भारतात चार वाजले आहेत तर ग्रीनिजपासून तीस अंश पश्चिमेकडे रेखावृत्ताच्या ठिकाणची वेळ आपल्याला इथं विचारलेली आहे याचं उत्तर असेल साडेआठ सकाळचे हे कॅल्क्युलेट करावं लागतं हे करा तुम्हाला डायरेक्टली तसं जमणारच नाही ग्रीन जो भारत आहे तो साडेपाच तास पुढे आहे म्हणजे ग्रीन जेव्हा तुम्ही पश्चिमेला जाता हे थोडं उलटंही असतं याच्यामध्ये गणित तर पश्चिमेकडे जेव्हा तुम्ही जात असता ग्रीन या लाईनपासून त्यावेळेस तीस अंश डिग्री म्हणजे दोन तास आणखी पुढे जात असता आणि हे उलटं असतं त्यामुळे तुम्हाला इकडं जावं लागतं असे एकूण साडेसात तास आपण पूर्वेला आलेलो आहो म्हणजे चार वाजने अगोदरचे साडेसात तास मागे गेल्यानंतर तिकडची वेळ किती असेल सकाळची तर ते साडेआठ असेल हे कॅल्क्युलेट करावं लागतं त्याचे काही फॉर्म्युलेज असतात आणि फॉर्म्युलापेक्षाही त्याच्यामध्ये काही गोष्टी प्लस कराव्या लागतात विथ द तुम्हाला त्याच्यामध्ये जमलं पाहिजे ते ठीक आहे सो हा ह्या कन्सेप्टला जेवढे याचे जास्त प्रश्न मिळतील ते जास्तीत जास्त सॉल्व करा आणि याच्यावरचे व्हिडिओज आहेत ते पण तुम्ही बघू शकता एक प्रश्न असा आला होता मागच्या राज्यसेवेला सो येण्याची शक्यता दाट आहे साडेपाच तास याच्यामध्ये प्लस करायचे आपल्याला त्या चार वाजण्यामध्ये आणि त्यानंतर आपलं जे उत्तर येईल ठीक आहे जे उत्तर तुम्हाला इथं दिसत आहे ठीक आहे येस हम्म अमेरिकेकडे ईशान्य भारतातील सात बहिणी सेवन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात राज्यांचा विचार करतात त्यांच्यातील आसाम राज्याशी किती राज्यांची सीमा संलग्न आहे ठीक आहे तुम्हाला माहिती आहे सेवन सिस्टर्स आहेत आणि यामध्ये सेवन सिस्टरमध्ये आसाम राज्याशी किती राज्यांची सीमा लागलेली आहे त्या सेवन सिस्टर्स तुम्हाला ट्रिकनुसार माहीत पण आहे ठीक आहे काय आहे त्याची ट्रिक ए टी एम आना मम्मी ओके ए टी एम आना मम्मी तर ती ट्रिक तुम्हाला जर माहीत असेल तर त्याच्यावरून तुम्ही सेवन सिस्टर्स लक्षात ठेवू शकता त्यातल्यात आता इथं प्रश्न विचारलाय की आसामशी त्याच्यातले किती राज्य संलग्न आहेत ओके हो रोजच असतं सकाळी दहा वाजता जी याच उत्तर आहे दोन सहा ठीक आहे ईशान्य भारतातील सात बहिणी सेवन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जातात त्याच्यामध्ये त्याच्यातल्या राज्यांचा विचार करता त्याच्यातील चा आसामशी किती राज्य लागून आहेत ओके ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हां की हे जे आसाम आहे ह्या पूर्ण आसामचाच भाग तुम्हाला इथे दिसतो आहे आसामला मेघालयाची सीमा लागते खालच्या बाजूने बघू शकता तुम्ही इकडून जर बघितलं मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरा या तिघांची सीमा लागते चार झाले नागालँडची सीमा लागते पाच वरून इकडे जर बघितलं तर अरुणाचल प्रदेशची सीमा लागते सहा तर टोटल सहा राज्यांच्या सीमा त्या एकट्या आसामला लागतात आणि इकडे वेस्ट बेंगॉलची सीमा पण लागते पण ते बंगाल सेवन सिस्टर्समध्ये येत नाही म्हणून त्याचा तिथं संबंध येणार नाही एखाद्या डायनासॉरसारखा पसरलेला जसा डायनासॉर असा मुखातून हे करतो अग्नीचं तांडव त्याचप्रमाणे तो आसाम पसरलेला आहे त्याचं असं म्हणणं आहे की सेवन सिस्टर्समध्ये मी जास्त पसरणार ठीक आहे तर सगळ्याच ठिकाणी तो पसरला आहे सगळ्यांशी त्याचे कॉन्टॅक्ट आहे तुम्ही बघू शकता इथे ठीक आहे त्यानंतर बाकी अजूनही इथं दाखवलंय की तो कशा प्रकारे पसरलेला आहे वगैरे तुम्ही बघू शकता सगळेजण त्याच्याशी संलग्न आहेत त्याच्यामध्ये या सर्वांमध्ये एक राज्य असं आहे की ज्याचा संबंध फक्त एकाच राज्याशी आहे ते म्हणजे कोण मेघालय मेघालय फक्त आसामशी कनेक्ट आहे बाकी कोणाशीच कनेक्ट नाही ठीक आहे मेघालय मिझोरम नागालँड त्रिपुरा मणिपूर अरुणाचल प्रदेश राईट ए टी एम आना मम्मी अरुणाचल प्रदेश त्रिपुरा मेघालय आसाम नागालँड मणिपूर अँड मिझोरम वन कंट्री सेवन स्टेट्सला लागलेला आसाम सिक्स स्टेट्सला ठीक आहे हां नॉट सेवन पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशान प्रशासनाखाली असलेली बेटं पुढे आहेत तर यानम माहे आणि कारिकल हे तीन बेटं आहेत तुम्हाला माहिती आहे पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाखाली ते येतात आता सांगा की ही बेटं कोणत्या राज्याच्या किनारी वसलेली आहेत पहिलं विधान आहे यानम हे ओडिसा राज्याच्या किनारपट्टीजवळ आहे ओके असं तुम्हाला पहिलं सेंटेन्स दिलं आहे की यानम जे आहे हे ओडिसा राज्याच्या किनारपट्टीवर आहे यानम हे आंध्र प्रदेश राज्याच्या किनारपट्टीजवळ आहे कारिकल हे तमिळनाडू राज्याच्या किनारपट्टीजवळ आहे कारिकल हे केरळ राज्याच्या किनारपट्टीजवळ आहे माहे हे तमिळनाडू राज्याच्या किनारपट्टीजवळ आहे माहे हे केरळ राज्याच्या किनारपट्टीजवळ आहे तर आत्ता तुम्हाला ओळखायचं आहे की याच्यातलं कोणतं विधान जे आहे योग्य आहे प्रत्येक याच्यासाठी दोन दोन त्यांनी दिलेले आहेत एक क्रॉस करा एक राईट करा एक क्रॉस करा एक राईट करा याच्यातून तो प्रश्न सुटेल याचं hmm. उत्तर तुम्ही तीन असं दिलेलं आहे पण उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन इथं बघा यानम हे ओडिसा राज्याच्या किनारपट्टीजवळ आहे का नाही हो आंध्र प्रदेश राज्याच्या किनारपट्टीजवळ आहे त्यामुळं याचं तो उत्तर आपलं आलं आहे दुसरं याच्यातलं बरोबर आहे कारिकल हे तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टीजवळ आहे बरोबर आहे केरळ नाही ठीक आहे हे चुकलं माहे हे तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टीवर आहे का तर नाही माये हे तामिळनाडू नाही माहे हे हे केरळ राज्याच्या किनारपट्टीजवळ आहे तर ब क फ हे विधान इथं बरोबर आहेत बाकीचे सगळे विधान इथं चुकीचे आहेत ओके okay. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन येस वेलकम गुड मॉर्निंग अमोलजी या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुडुचेरीचे यानम पुडुचेरी आंध्र प्रदेश करिकल तमिळनाडू पुडुचेरी अँड माहे पुडुचेरी केरळ पुडुचेरी एकाच ठिकाणी नाही तीन राज्यामध्ये आहे ठीक आहे हा केंद्रशासित प्रदेश तरी पण छोटाच आहे क्षेत्रफळानुसार बघितलं तर तर यानममध्ये पुड्डुचेरी आहे आंध्र प्रदेशमध्ये करिकलमध्ये पुडुचेरी आहे तमिळनाडूमध्ये माहे पुडुचेरी केरला ओके हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे यानम करिकल माहे ते करिकल तर लक्षातच राहतं तो तामिळनाडू स्वॅग तिथं ता आठून जातो कारिकल म्हटलं की माहे म्हटलं तर केरला आणि यानम म्हटलं तर आंध्र प्रदेश दो दो दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकात भारताची लोकसंख्या किती कोटीनं वाढलेली सतरा पॉइंट दोन कोटी 2001 दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकामध्ये भारताची लोकसंख्या सतरा पॉईंट दोन कोटीनं वाढलेली आहे बाकी इथं काहीच येणार नाही सतरा पॉईंट दोन विषय संपला भारताची प्रमाण वेळ ही साडेब्याऐंशी पूर्व रे रेखा ठरते साडेब्याऐंशी पूर्व हे रेखावृत्त अहमदाबाद शहराजवळून गेलं आहे अरुणाचल प्रदेशातील अतिपूर्वेकडील भाग आणि गुजरातमधील अतिपश्चिमेकडील भाग या दरम्यान सुमारे एकोणतीस रेखांशाचा फरक असल्यानं त्यांच्या स्थानिक वेळेत एक तास छप्पन्न मिनिटाचा फरक आहे यापैकी कोणतं विधान जे आहे ते तुम्हाला वाटतं की योग्य आहे उत्तर चार असं तुम्ही है, ओके ऑल आर करेक्ट ऑल आर करेक्ट ऑल आर करेक्ट ठीक आहे ओके व्हेरी गुड ऑप्शन नंबर थ्री इज द राईट आन्सर यू नो ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता भारताची वेळ साडेब्याऐंशी पूर्व आहे रेकार वृत्तवून ठरली आहे साडेब्याऐंशी पूर्व हे रेखावृत्त अलाहाबाद की अहमदाबाद अलाहाबाद ओके okay. नॉट अहमदाबाद ठीक आहे त्यानंतर दुसरं विधान चुकलं पहिलं बरोबर अरुणाचल प्रदेशातील अतिपूर्वेकडील भाग किबिथू आणि गुजरातमधील अतिपश्चिमेकडील भाग घुमरगोटा या दरम्यान सुमारे एकोणतीस रेखांशाचा फरक असल्यामुळं त्यांच्या स्थानिक वेळेत एक तास छप्पन्न मिनिट म्हणजे ऑलमोस्ट दोन तासांचा फरक आहे तर हे तिसरं विधान पण बरोबर आहे तर अ आणि क हे विधान बरोबर असेल यस पुढचा प्रश्न तुमच्या समोर घेऊन येतं <laughs> अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे सूर्योदय झालाय तर पुढील शहरांमधील होणाऱ्या सूर्योदयाचा योग्य क्रम लावा अरुणाचल प्रदेशमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात सुरुवातीला सूर्योदय होईल मग तिथं सूर्योदय झाल्यानंतर पहिली अशी कोणती स्टेट आहे की तिथं सूर्योदय होईल आफ्टर अरुणाचल प्रदेश असं तुम्हाला व्यवस्थित खाली यायचं आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्योदय झाला तर त्यानंतर याच्या जवळ कलकत्ता आहे बंगाल ठीक आहे वेस्ट बेंगॉल त्यानंतर रांची झारखंड त्यानंतर भोपाळ मध्य प्रदेश आणि त्यानंतर आपलं मधातलं नागपूर म्हणजेच पहिला पर्याय इथं बरोबर असेल कोलकाता रांची भोपाळ अँड नागपूर यस यस या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे त्यानंतर इन इन नाईन्टीन नाईन्टी नाईन इट वॉज डिस्कवर्ड दॅट डोंग इन द अरुणाचल प्रदेश विच ऑल्सो हॅपन्स टू बी द ईस्टर्न मोस्ट प्लेस इन द इंडिया फर्स्ट सनराइज ऑफ द कंट्री तिथं येतो डोम नावाचं ठिकाण आहे आणि हे डोम नावाचं ठिकाण डोंग नावाचं ठिकाण हे अरुणाचल प्रदेशच्या भागात येतं मग तिथून की बीथू मग पूर्ण हे असं जे आहे सूर्याची किरण तवांगपर्यंत येतात तवांगनंतर मग पुढे प्रवास सुरू ठीक आहे बहुतांशी लक्षद्वीप बेट ही प्रवाणांची द्वीपे आहेत अंदमान समूहातील बेट ही ज्वालामुखीय बेट आहेत यामध्ये ऑप्शन्स थोडे चिपकलेले आहे फक्त अ फक्त ब दोन्ही योग्य की दोन्ही अयोग्य असे ते पर्याय आहेत मला ना वाटत तिथं पर्यायाची पण तुम्हाला गरज पडेल तुम्ही लगेच उत्तर करून टाका महाराष्ट्राचे नाही घेणार का आज आहे विजय सर पुढे आहे महाराष्ट्र भी होगा हा एक राज्यसेवेचा पेपर चालू आहे सध्या त्यामध्ये महाराष्ट्र पण असतो आणि भारतपण या प्रश्नाचं उत्तर आहे तीन दोन्ही बरोबर आहे लक्षद्वीप बेट हे प्रवाळ कंकणद्वीप आहेत आणि अंदमानातली ज्वालामुखी भेट आहेत विषय संपला दोन्ही योग्य जगाला माहिती आहे हे लक्षद्वीप बेट आहे प्रवाळांपासून बनलंय इथं जगण्याची मजा वेगळीच असेल इथं जर चान्स मिळाला तर नक्की एकदा भेट द्या त्यानंतर हे आहे ल, अंदमान बेट हे ज्वालामुखी उद्रेकापासून तयार झालेले आहेत बॅरन बेट हे भारतातील एक ॲक्टिव ज्वालामुखी अंदमानामध्ये आहे भारतीय जनगणना कार्यालयानं नगरांसंदर्भात ठरवलेल्या निकषापैकी योग्य विधान ओळखा ज्या वस्तीत काम करणाऱ्या पुरुषांपैकी पंच्याहत्तर टक्के पुरुष बिगर शेती व्यवसायात असतील अशा वस्तीस नागरी वस्ती असं म्हणावा वस्तीची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त असावी वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता दर चौरस किलोमीटरला चारशे इतकी असावी यामध्ये कोणती योग्य निकष आहेत नागरी लोकसंख्येबद्दल नगरांसंदर्भात रेफरन्स तुम्ही आ, नवीन पुस्तक आलं आहे सध्या सौदी सरांचं बट तुम्हाला टेलिग्रामवर लाईक काही चॅनल्स असतात नोट्स देतात ठीक आहे आमच्या पण टेलिग्रामवरती जी डी सी अकॅडमीच्या आम्ही एक नोट्स वगैरे टाकलेल्या आहेत त्या अशा हँडरिटन नोट्स बघा सापडल्या तर मित्रांना मागा जे जास्त ॲक्टिव्ह असतात टेलिग्रामवर त्यांच्याकडे असतातच त्या नोट्स पहिल्यांदा हँडरिटन वाचा त्यातून तुमचे बरेच कन्सेप्ट क्लिअर होतील आणि मग तुम्ही जेव्हा तुमचं मोठं पुस्तक वाचाल त्याच्यातून तुम्हाला खूप फायदा होईल ठीक आहे आय थिंक अजित सर म्हणून कोणीतरी आहेत त्यांनीच ती हे केलेली आहे नोट्स तयार केलेली आहे अवंत कर सर असं त्यांचं नाव आहे बहुतेक या प्रश्नाचं उत्तर दोन आहे अ ब क ज्या वस्तीस काम करणाऱ्या पुरुषांपैकी पंच्याहत्तर टक्के पुरुष बिगर शेती व्यवसायात असतील अशा वस्तीला नागरी वस्ती म्हणतात वस्तीची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त असावी आणि वस्तीतच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता दर चौरस किमीला चारशे इतकी असावी त्याच्यातलं सगळंच बरोबर आहे ऑप्शन नंबर दोन इलेक्शन कमिशनची स्थापना झाली होती पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला नवीन दिल्लीला त्याचं हेडक्वार्टर आहे सुकुमार सेन त्याचे फक्स फर्स्ट एक्झिक्युटिव्ह होते सुनील अरोरा वगैरे आत्ता राष्ट्रीय महामार्ग दिलेत तुम्हाला आणि जोडणारी शहरं दिलेली आहेत नॅशनल महामा हायवे नंबर चार चेन्नई हैदराबाद हायवे नंबर सिक्स मुंबई कोलकाता हायवे नंबर पंधरा अहमदाबाद सॉरी अहमदाबाद जोधपूर यामध्ये योग्य जोडी ओळखायची आहे याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर एक नॅशनल हायवे नंबर चार चेन्नई हैदराबाद नॅशनल हायवे नंबर सहा मुंबई कलकत्ता हे नवीन याच्यानुसार आहे तसं जर बघितलं तर तुम्हाला नॅशनल हायवे नंबर सहा आधी काय होता हाजिरा कोलकत्ता होता तर मुंबई कोलकाता इथं दिलाय आहे त्यामध्ये थोडासा फॉल्ट वाटतोच ठीक आहे आणि पंधरा जो आहे तो अहमदाबाद जोधपूर दिला आहे ते चुकीचं आहे म्हणतात लेट्स सी आपण याला चेक करणार आहोत कारण असा विश्वास एकदम तुमचा इथं बसत नसतो ठीक आहे बसायलाही नाही पाहिजे इथं काहीतरी टाईप झालं होतं ठीक आहे नॅशनल हायवे नंबर एक दिल्ली इंडो पाक बॉर्डर दिल्ली अंबाला अमृतसर दोन दिल्ली कलकत्ता तीन आग्रा मुंबई चार चार जो आहे तो ठाण्यापासून तर चेन्नईपर्यंत सांगितला आहे इथं सहा नाही दिलं आहे सात दिला आहे हे नवीन याच्यानुसार आहे वाराणसीपासून तर कन्याकुमारीपर्यंत जुनंच आहे हां जुनंच आहे त्यानंतर दिल्ली आठ दिल्ली मुंबई आठ पुणे विजयवाडा नऊ पंधरा पठाणकोट ते कांडला हा आहे तो आणि अंबाळा सिप्कीला हा बावीस आहे आणि अजूनही इथं दोनशे पाच आनंदपूर चेन्नई वगैरे दिलेले आहेत पण हे सगळे जुने आहेत आपल्याला नवीन मॅप्स विचारतात मॅपिंग याच्यानुसार तुमच्या बुकमध्ये नवीन पुस्तक असेल तर त्याच्यात ते नवीन मॅपिंगचं आकडेवारी दिली आहे ते तुम्हाला रिवाइज करावी लागेल तसं नवीन याच्यानुसार एक प्रश्न विचारला होता सात वाला की सहावाला तुम्हाला सांगतो नवीन नॅशनल हायवे तर हे कुठून कुठपर्यंत आहेत ते आपण एकदा बघू हो। लॉंगेस्टमध्ये न्यूमध्ये कोण आहेत ठीक आहे तर श्रीनगर कन्याकुमारी हा आहे नॅशनल हायवे नंबर सात ओके याला नॅशनल हायवे नंबर चौवेचाळीस पण म्हणतात ना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस म्हणजेच सात नंबरचा हा हाय नॅशनल हायवे आहे श्रीनगर जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत सात नंबरचा तीन हजार सातशे पंचेचाळीस किलोमीटरचा आहे नॅशनल हायवे नंबर सत्तावीस पोरबंदरपासून गुजरातपासून तर आसामपर्यंत आहे हा दुसरा सांगितला आहे नॅशनल हायवे नंबर आठ म्हणजे याचं जुना आठ होता तो आता अठ्ठेचाळीस नाव झालं आहे त्याचं चा। अठ्ठेचाळीस म्हणजेच दिल्ली ते चेन्नई चौवेचाळीस म्हणजेच श्रीनगर कन्याकुमारी बावन्न म्हणजेच सांगरूर ते कर्नाटका पंजाबपासून तर तीस ओल्ड आता दोनशे एकवीस जो होता त्याला तीस केलं आहे तो उत्तराखंड पासून आंध्र प्रदेशपर्यंत आहे सहा हा मेघालयपासून मिझोरामपर्यंत केलाय आधी सहा तुम्हाला माहित आहे कोणता होता त्याला त्रेपन्न केलाय त्यांनी जो आधीचा सहा होता तो त्रेपनवाला गुजरात पासून तो ओडिसापर्यंत केलाय आणि पाच ओल्डवाला जो होता सोळा त्याला सोळा नाव दिलंय तो वेस्ट बेंगॉल चेन्नईपासून तर तमिळनाडूपर्यंत पनवेल ते कन्याकुमारी सहासष्ट नंबरचा आणि एकोणविसावा दिल्ली कलकत्ता चौतीसावा जो आहे तो गंगोत्रीपासून तर मध्य प्रदेशपर्यंत आहे ठीक आहे ते नवीन नॅशनल हायवे तुम्हाला माहीत असलं पाहिजे याची एक मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर एक लिस्ट टाकायला सांगेल सरांना तर स्क्रीनशॉट मी काढून घेत स्क्रीनशॉट काही निघत नाही वेबसाईट प्रोटेक्टेड आहे हां निघाला त्यानंतर खालीलपैकी कोणत्या नद्या उत्तर वाहिनी आहेत स्क्रीनशॉट टाका सर हो मी डेच्यावर टाकतो त्या ग्रुपवरती जी डी सीवरती वरती उत्तर वाहिनी नद्या तुम्हाला विचारलेल्या आहेत चंबळ बेटवा केन सोन साबरमती नर्मदा माही सिंध काल रात्री काही लोकांना काही प्रश्न दिले होते आपल्याला ते ओल्डच ओरं हो होतं हां फोनने क्लिक करा बस तसं तुम्ही एका वेबसाईटला व्हिजिट करून तुम्हीच घेऊ शकता ते फोटो करिअर पॉवर नावाचं एक वेबसाईट आहे करिअर पॉवर डॉट इन लॉंगेस्ट हायवे इन इंडिया याला सर्च तुम्ही करा करियर पॉवर डॉट इनवर जाऊन लॉंगेस्ट हायवे इन इंडिया तुम्हाला लिस्ट मिळून जाईल याचं उत्तर एक अगदी बरोबर आहे कालच उत्तर केलं होतं मॅडमनी याचं चंबळ बेटवा केन सोन ह्या सगळ्या अशा ह्या चंबळ बेटवा ज्या आहेत ह्या अशा यमुनेच्याच उत्तर आहेत उत्तर वाहिनी मग ह्या खालून तिला जाऊन मिळतात यमुनेला मग सोन आ, केन पण आहे तिचीच पुढं जर आपण गेलो तर मग ते गंगा तयार होते गंगेला सोन नदी येऊन मिळते आणि त्याच्यामध्ये मग सिंध नदी जी आहे ती पण एक उत्तरवाहिनी नदीच आहे तर याचं जर तुम्ही बघितलं तर उत्तर पहिलं अगदी बरोबर आहे ऑप्शन नंबर एक तुम्ही इथं बघू शकता हा गंगेचा पूर्ण मॅप आहे तर चंबळ सिंध बेटवा केन ह्या सगळ्या यमुनेच्याच आहेत आपण चुकून त्याला जे सांगितलं आहे याच्यामध्ये तर ते चुकीचं आहे तर यमुनेलाच मिळतात ह्या खालून अशा वर येतात चंबळ सिंध धसान बेटवा केन टोन्स पण ते टोन्स गंगेची आहे ओके सोन हे गंगेची आहे त्यानंतर त्या सोनच्या पण उत् नद्या आहेत जसं रिहांद कोयल ठीक आहे त्यानंतर केनला सोनार बरीमा नदी जामिनी नदी बेटवाला येऊन मिळते धसान नदी बेटवाची उपनदी आहे त्यानंतर चंबळची उपनदी बनास आहे काली सिंध आहे आणि पर्बती आहे हे चंबळच्या उपनद्या आहेत या सगळ्या उत्तरेकडे वाहतात दक्षि आपण जर असं म्हटलं की दक्षिण वाहिनी कोणकोणत्या आहेत तर रामगंगा गंगेला येऊन मिळते त्यानंतर गोमती नदी त्यानंतर घागरा नदी राप्ती नदी त्यानंतर सारदा नदी घागरा गंडक गोमती बाकिया कोसी नदी बगमती नदी कमला नदी ठीक आहे ह्या सगळ्या ज्या नदी आहेत महानंदा नदी वगैरे त्या सगळ्या दक्षिण वाहिनी आहेत याच्यामध्ये प्रश्न विचारतील की बिहारचे दुःखाश्रू कोणते तर तुम्हाला माहित आहे कोसी नदी त्यानंतर दामोदर नदी कुठचे दुःखाश्रू आहे तर दुःखाश्रू ऑफ वेस्ट बेंगॉल दामोदर नदी त्यानंतर एक कोणतं राहिलं आसाम आसामचं ब्रह्म ते ब्रह्मपुत्र आणि अजून एक राहिलेलं आहे ते कोणाला आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा खाली ठीक आहे दुःखाश्रू विचार तर ओडिशाचे दुःखाश्रू कोणती नदी आहे महानदी ऑर एनी तुम्हाला माहित असेल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये दुःखाश्रू म्हणजे आपण सॉरो म्हणतो ना लेट आपण त्याला बघूनच घेऊया सॉरो ऑफ ओडिशा महानदी हा बरोबर आहे ओडिशाचे सॉरो महानदीच आहे त्याची एक लिस्ट असते जसं सारो ऑफ बिहार कोसी सारो ऑफ बेंगॉल दामोदर ओडिसा महानदी आसाम ब्रह्मपुत्र आणि कर्नाटकाची डोनी नदी आहे ओके तिथे डोनी नदी कर्नाटकाचे दुःखाश्रू आहे त्यानंतर मध्य प्रदेशचे दुःखाश लाईफलाईन आहे इथं दुःखाश्रू नाही म नर्मदा नदी आंध्र प्रदेशची लाईफ लाईन गोदावरी गोव्याची मांडवी लाईफ लाईन ऑफ सिक्कीम तिस्ता रेड रिवर म्हणून ब्रह्मपुत्राला ओळखतात रिद्ध गंगा म्हणजेच गोदावरी गंगा म्हणजे कृष्णा ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी नद्यांचा जो आहे तो तुम्हाला खोऱ्यांच्या क्रम बरोबर लावायचा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणाचं खोरं वर आहे कोणाचं खोरं खाली आहे सोळावा हा प्रश्न सगळ्यांनी जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर करू शकता तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा त्याचं उत्तर एक अगदी बरोबर असेल इथं तुम्हाला माहीतच आहे सर्वात उत्तरेला तापीचं खोरं आहे तापीच्या खाली गोदावरीचं खोरं आहे त्यानंतर सीना नदी ती उपनदी त्याच्यामध्ये येते त्यानंतर भीमा नदी आणि कृष्णा नदी तापीच्यावर नर्मदा नदी खोरं ठीक आहे तर असा तुम्हाला क्रम माहीतच आहे याच्या मधात काही डोंगर रांग आहे जसं नर्मदा आणि तापीच्या दरम्यान सातपुळा रांग आहे तापी आणि गोदावरीच्या दरम्यान सातमाळा पर्वत रांग आहे गोदावरी आणि भीमेच्या दरम्यान हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे ठीक आहे आणि भीमा आणि कृष्णेच्या दरम्यान कोणती डोंगर रांग आहे शंभू महादेव डोंगर रांग आहे ठीक आहे सासात हरी शंभू महादेव तर हे डोंगर रांगांचं पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्यानंतर इथं खोरे दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्रातले त्यानंतर कोणते टॉन टॉप उद्यान अभयारण्य स्लिप टॉप या नावानं ओळखलं जातं एक टॉप उद्यान आहे ते टॉप उद्यान अभयारण्य आहे टॉप नावानं ओळखलं जातं तुम्हाला नसेल माहिती कदाचित तर ते इंदिरा गांधी वन्यप्राणी अभयारण्य आहे राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखलं जातं इंदिरा गांधी वन्यप्राणी अभयारण्य तर अण्णामलाई टायगर रिझर्व जो आहे त्यालाच म्हणतात इंदिरा गांधी वाईल्डलाईफ सँक्च्युरी किंवा वाईल्डलाईफ सँक्च्युरी नॅशनल पार्क तर मलाई टायगर रिझर्व हा अर्लियर जो आहे तो इंदिरा गांधी यांच्या नावाने ओळखला जात होता आणि त्याच्यामध्ये अण्णाई मलाई हिल्सच्या दरम्यानच वेस्टर्न घाट्समध्ये खाली तामिळनाडू रिजनमध्ये पोलाची आणि वलपराई तालुक्यामध्ये कोयंबटूर डिस्ट्रिक्टमध्ये हा आहे तालुका एक तिथं तामिळनाडूमध्ये हे आहे एकोणीसशे शहात्तरला याची स्थापना झाली होती यालाच आपण काय म्हणतो टॉप स्लिप ओके हे लक्षात ठेवा आपण भारताच्या विशिष्ट प्रदेशामध्ये प्रवास करतो तेव्हा तांबूस मृदा पाहायला मिळते हा जो तांबूस रंग आहे ते येण्याचं प्रमुख कारण काय आहे मॅग्नेशियमची विपुलता ह्युमसचं संचयन क्लोरिक ऑक्साईडचं अस्तित्व की फॉस्फेटची विपुलता गोबी को करू तो क्या माय ट्रिक्स फॉर लिव्हल रेन ओके शंभू महादेव राइट, त्याचं उत्तर आहे तांबूस मृदा पाहायला मिळते त्याचं कारण आहे क्लोरिक ऑक्साइडचं अस्तित्व ओके त्या त्या क्लोरिक ऑक्साईडमुळं जे आहे ना ते आपल्याला हा रंग पाहायला मिळतो तांबूस रंग क्रोमियमचा जो एक प्रकार आहे तो क्रोमियम तीन म्हणजेच क्लोरिक ऑक्साईड इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे सी आर टू ओ थ्री आणि हे प्रिन्सिपल ऑक्साईड आहे क्रोमियम तुम्हाला माहीत आहे तो पिगमेंटल असा रेड रंग देतो त्या क्लोरिक ऑक्साईडमुळं मृदेला असा तांबूस रंग जो आहे तो प्राप्त होतो हे लक्षात ठेवा मॅग्नेशियम उत्तर करू नका ह्युमस उत्तर करू नका विनंती करतो ठीक आहे हिमालयातील नद्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा त्यांची झीज करण्याची क्षमता प्रचंड असते त्या बारमाई आहेत त्या नद्या मोठ्या प्रमाणात घड्यांची निर्मिती केलेली नाही बहुतेक नद्यांचा उगम हिमालयाच्या वरच्या भागात झालेला आहे याच्यामधलं कोणतं विधान चुकीचं आहे अगदी बरोबर उत्तर करताय ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असेल चुकीचं विधान क आहे त्या नद्यांनी मोठ्या प्रमाणात घड्यांची निर्मिती केली आहे इथं नाही म्हटलं आहे त्यामुळं ते चुकतं बाकी झीज करण्याची क्षमता प्रचंड आहे स्पीडनेस तेवढ्या येतात बारमाई आहेत आणि बहुतेक नद्यांचा उगम हिमालयाच्या वरच्याच भागात झाला आहे आणि तुम्हाला माहीत आहे बी टी बी के म्हणजेच काय ते पहिल्यांदा बागर रिजन तयार करतात त्यानंतर तराई रिजन त्यानंतर भांगर रिजन आणि सगळ्यात शेवट नदीचा सुपीक भाग म्हणजेच खादर रिजन तयार करतात बी टी बी के बांगर तराई भांगर आणि खादर ते हे हिमालय नद्यांच्या विषयी तर हे सर्व आपण आजच्या सेशनमध्ये बघितलं यात तुम्हाला काही डाऊट्स नसतील अशी आशा करतो असतीलही ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता धन्यवाद भेटूया आता आपण उद्याच्या क्लासमध्ये तुम्ही या ठिकाणी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा एक मुद्देसूद चांगला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही ज्युडिसी अकॅडमीतर्फे राज्यसेवेसाठी इंटिग्रेटेड बॅच जी सुरू केली आहे ती घरबसल्या त्याचा अभ्यास तुम्ही ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून करू शकता पूर्व मुख्य मुलाखत एकत्रित तयारी असेल सराव पेपर वीस प्लस आणि याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत हे सगळे फीचर्स आहेत त्याचे पंचवीस एप्रिलपासून ही बॅच सुरू झाली आहे नंबरवर फोन करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून पण तुम्ही ते घेऊ शकता सामान्य विज्ञानासाठी पण सेम बॅच तुमच्यासाठी एक तज्ज्ञ बॅच तुम्हाला उपलब्ध आहे तसेच तलाठीसाठी जर तयारी करत असाल तर त्यासाठी ऑनलाईन बॅच लाईव्ह क्लासेस नोट्स अँड टेस्ट अवेलेबल आहेत या नंबरवर तुम्हाला त्यासाठी